नमस्कार मित्रांनो, मी संतोष नहाके आणि माझ्या यूट्यूब चॅनल संतोष नहाकेवर तुमचं स्वागत आहे. तर मराठीच्या पेपरामध्ये विरामचिन्ह असा एक प्रश्न येतो, विरामचिन्ह लावा तर यांचा उपयोग करा आणि त्यांना ओळखा म्हणून. तर विरामचिन्हामध्ये नाही का, याला इंग्लिशमध्ये पंक्चुएशन पण म्हणतात. तर याच्यामध्ये पूर्ण विराम, मग फुल स्टॉप, याला फुल स्टॉप म्हणतात, अर्ध विराम म्हणजे सेमी कॉलन, आणि प्रश्नचिन्ह याला क्वेश्चन मार्क असे म्हणतात. तर उद्गारवाचक चिन्ह याला एक्सक्लेमेशन मार्क म्हणतात, अपूर्ण विराम याला कॉलन म्हणतात, आणि संयुक्त चिन्ह याला हायफन म्हणतात, आणि अपसरण चिन्ह याला डॅश म्हणतात. तर संयुक्त चिन्ह आणि अपसरण चिन्ह जे आहे, पहा, संयुक्त चिन्ह थोडं छोटं आहे आणि अपसरण चिन्ह थोडं मोठं आहे. त्याच्यानंतर विकल्प चिन्ह म्हणजे स्लॅश किंवा ऑब्लिक, आणि त्याच्यानंतर आहे स्वल्पविराम म्हणजे कॉमा, आणि मग अवतरण चिन्ह म्हणजे कोटेशन मार्क, आणि त्याच्यानंतर आहे शब्द लोप म्हणजेच शब्द लोप, तर इलिप्सिस. तर यांचा वापर तुम्ही कसा करणार, तर यांच्यापैकी तुम्हाला पूर्णविरामचा वापर करता येतो, त्याच्यान अर्धविराम म्हणजे सेमी कॉलनचा आपण वापर करता येतो, प्रश्नचिन्ह तर याच्यात काहीच प्रश्न तुम्हाला उद्भवणार नाही. मग उद्गारवाचक म्हणजे अचानक निघलेले, तोंडातून निघलेले शब्द, त्यांच्यासाठी हा याचा उपयोग केला जातो. मग संयुक्त चिन्ह, फक्त संयुक्त चिन्ह आणि अपसरण चिन्ह याच्यामध्ये थोडासा त्रास होऊ शकतो. तर संयुक्त चिन्ह म्हणजे दोन छोटे छोटे वाक्य जे शब्द आहेत त्यांना जोडण्यासाठी संयुक्त चिन्ह वापरतात, जसं आई वडील आणि सुख दुःख, तर यांच्यामध्ये जी छोटीशी लाईन असते तेव्हा याचा उपयोग केला जातो. मग आहे अपसरण चिन्ह, म्हणजे समोरचं आपण बोलणारं वाक्य एकदम थांबवलं, तर समोर काहीच नसलं बोलायला, तर अपसरण चिन्ह तेव्हा वापरला जातो. तर अवतरण चिन्ह आहे, मग शब्द लोप आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सगळ्या विद्यार्थी मित्रांना नवीन परीक्षेच्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.